मंगेश सर, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव मंगेश मोहनराव ऋषी, तालुका जिल्हा बीड पाली येथील रहिवासी आहे. मी अवंतिका लघु उद्योग मार्फत हरिहर कापूर हा ब्रँड आता 2-3 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे आणि यशस्वीरित्या चालू आहे. कापूर उद्योगच करावा असं का वाटलं किंवा या व्यवसायाकडे कसं वळालात? मी 10वी जेव्हा झाली त्यानंतर काहीतरी लघु उद्योग करावा, काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असावं असं सारखं वाटायचं. आतापर्यंत त्याचा नुसतं डोक्यात विचार होता पण शक्यता कधी झालीच नाही, कारण की डेअरिंगच एवढी होत नाही, कारण की आपल्यासारखा माणूस उद्योगात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येऊ शकत नाही. हे मराठी माणसाचं असं म्हणणंच आहे की आपण करू शकत नाही व्यवसाय बाहेर त्यांनी करावी. पण तरी पण मी एक डोक्यात विचार होता त्याला मूर्त स्वरूप कोरोना काळात आलं. अच्छा. कारण की मी कोरोना काळात खूप असंख्य रोजगार जाताना पाहिले. कुणाचे रोजगार गेले? ज्यांच्या हातावर पोट आहे, जे फिरणारे आहेत, ज्यांना दुसऱ्यावर अवलंबून आहेत अशांचे रोजगार गेले. मी त्याच्यामुळं की स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असावं, आपण दुसऱ्या रोजगार देऊ शकतो, इतके दिवस नुसते विचार डोक्यात होता पण त्याला मूर्त स्वरूप कोरोना नंतर मी द्यायला सुरुवात केली. 1 वर्ष गेलं चांगल्या मोठ्या प्रकारे त्याला सुरुवात केल्यानंतर त्याला मूर्त स्वरूप देऊन आतापर्यंत वेल स्टेबल हा व्यवसाय आणलेला आहे मी इथं. हा कापूर कुठे कुठे वापरला जातो व तो का वापरला पाहिजे याबद्दल काय सांगाल? मुख्यतः हा कापूर पूजेसाठी वापरला जातो. जी आपण भगवंताची आरती करतो त्या आरतीच्या वेळेस मन प्रसन्न व्हावं यासाठी आपण हा मुख्यतः कापूर वापरला जातो. तो प्रत्येक घरात वापरला जातो. परंतु आता कोरोना काळापासून आता कापराचा वेगळा उपयोग झालाय, कारण की कोरोना काळात बरेच लोकांना ऑक्सिजनचा त्रास होत होता, ऑक्सिजन मिळत नव्हतं, त्याच्यामुळं लोक ऑक्सिजनसाठी वास घ्यायचे त्याचा. तर हा वास घेताना सुद्धा त्याचा बरंच फरक पडायचा. त्याच्यामुळं हे पूर्ण कापराचा वापर हा आध्यात्मिक कारणासाठी सुद्धा होतो, आरती वगैरे करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे आता कोरोना काळापासून घरातून एअर फ्रेश होण्यासाठी, घरातले निर्जंतुक करण्यासाठी हा आता कापराचा उपयोग व्हायला लागलाय. त्याच्यामुळे आता डेली सगळ्यांच्या घरात हा कापूर ब्रँड प्रत्येकाच्या घरी आवर्जून ठेवायला लागली. आपल्याकडे तयार होणाऱ्या कापरामध्ये किती प्रकार आहेत व त्यांच्या दराविषयी काय सांगाल? आमच्याकडे 4 ग्रॅम पासूनची पॅकेजिंग आहे. आमच्याकडे 4 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 25 ग्रॅम, 50 ग्रॅम पर्यंत डबी पॅकेजिंग मिळते. प्लास्टिक कंटेनर असतो त्याच्यात मिळते आणि तिथून पुढे प्लास्टिक कंटेनर परवडत नाही, म्हणून आम्ही काय करतो तर पाऊच पॅकेजिंग देतो. ती पाऊच पॅकेजिंग 1/2 किलोची आहे, 1/2 किलोची, त्यानंतर 1 किलोची पर्यंत पॅकेजिंग देतो. आणि कुणाला जर ऍडले पाहिजे असला चांगला कापूर 5 किलोमध्ये तर 5 किलो सुद्धा पॅकेजिंग आम्ही देतो. आता जर तसं शुद्धतेचं बरं आहे, जर हा नॉर्मली 4 ग्रॅम लांबी 7 रुपये दर घेतो, शुद्ध एकदम प्युअर कापूर हा 1600 रुपये केजीचा भाव आहे. त्यानुसार मग प्लास्टिक कंटेनरचे भाव आले त्याच्यात, त्याच्यानंतर आमचे स्टिकरचे, त्याच्यात एवढे ऍड होऊन त्यानंतर ते भाव येतील. समजा कधी 1/2 किलोचा आम्ही 400 रुपये ग्रॅम काढतो, समजा 400 रुपये त्याची MRP आहे. हे दर आहेत ते मार्केटच्या हिशोबावर, कारण की कंपनी ही पावडर कंपनी, मुख्य हा रॉ मटेरियल पावडर आहे. पावडर कशी असती कंपनी ठरवते, रेट कंपनी वरचे त्यांचे लेवलनुसार भाव निघते, त्यानुसार भाव निघतील तसं मग त्याचं मार्केट कमी जास्त होत चालतं. मंगेश सर, कापूर बनवण्याच्या पद्धतीविषयी काय सांगाल किंवा त्याची योग्य पद्धत कशी असायला पाहिजे? कापूर बनवताना तर तशी सोपी पद्धत आहे, फक्त त्याला मशीन ऑपरेट करता आली पाहिजे. जी पावडर आहे आपली कम्फर्ट पावडर आहे ती फक्त ती व्यवस्थित एकदा टाळून घ्यायची, टाळल्यानंतर वरच्या भांड्यातून टाकली तर ती खाली येते. खाली आल्यानंतर ती 6 डायची आमची मशीन आहे. त्या मशीनमध्ये काय होतं ते प्रेस होती, प्रेस झाल्यानंतर तो डाय मॅन्युअली पुढे ढकलतो, ढकलल्यानंतर ह्या खाली ट्रेवर आल्यानंतर त्या थोडं टॅबलेट खाली चालतात, ते कंटिन्यू प्रोसेस चालू राहते. जसे पावडर टाकत आपण त्याप्रमाणे मशीन ऑपरेट करत राहते. आणि आता ह्या आलेल्या वड्या आहेत ह्या ट्रेमधून सरळ खाली आपण हात जो टप ठेवलेला आहे काळा त्याच्यात ह्या वड्या सगळ्या पडतात. आता ते खरं म्हणजे त्या मशीन ऑपरेटिंगसाठी पावडर हे मुख्य आहे, आणि तीच जर व्यवस्थित नसेल तर मशीन जाम होती, जाम झाल्यानंतर ती लवकर निघत होत नाही, त्याच्यामुळे ती पावडर सुद्धा आपल्या व्यवस्थित चाळून घेऊन करून मशीन सुरुवात करावी लागते आपल्याला. आणि आता ह्याला कसं हे जाम होणे मशीन म्हणून ह्याला सध्या पाण्यात वापर करावा लागतो, कारण की डाय जास्त मशीनला आदळून डाय कधी चिटकतो. त्यामुळे आम्ही काय करतो कधी कधी 2 मिनिटाला कधी 1 मिनिटाला पाण्याचा स्प्रे करायचा, पाणी टाकायचं नाही आपल्याला, स्प्रे करायचा आम्ही तो वापरतो, म्हणून मशीन कंटिन्यू चालू राहते चांगली. या कापराच्या बाजारपेठेविषयी काय सांगाल किंवा तो कापूर कुठे कुठे विकला जाऊ शकतो? मुख्यतः जी बाजारपेठ म्हणजे आपले किराणा दुकान, प्रत्येक ठिकाणी किराणा दुकानावर हा अवेलेबल असतो. आणि मुख्यतः जास्ती बाजारपेठ त्याची म्हणजे धार्मिक स्थळं, जसे आपले तुळजापूर आहे, पंढरपूर आहे, ह्या ठिकाणी खूप कापराची मागणी असते. तीर्थक्षेत्रावर जास्त चालतो त्याचा कापूर, आणि प्रत्येक गावागणीस प्रत्येक किराणा दुकानावर ह्याचा उपलब्ध असते, त्यामुळे ती बाजारपेठ पूर्ण आहे. म्हणून मी काय केलं की हा कापूर व्यवसाय प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतोय
म्हणून मी हा कापड व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि आता तर असं परिस्थिती आली की आता मेडिकलवर सुद्धा कापड मिळालं, मेडिकल म्हणजे जनरल स्टोअर आणि सगळीकडे सुद्धा कापूर उपलब्ध व्हायलाय, कारण की प्रत्येकाला कोरोना काळात कापडाची गरज कळाली, त्याचे महत्व कळालं, त्याच्यामुळे आता घर रिफ्रेश करण्यासाठी, निर्जंतुक करण्यासाठी आपल्याला कापूर असावा घरात आता प्रत्येकाला वाटतं, म्हणून सहज उपलब्ध व्हावा आणि विक्री सुद्धा व्हावी म्हणून दुकानदार आता प्रत्येक जण आपल्या स्टोअर मध्ये कापूर ठेवायला लागलेत. बाजारामध्ये कापूरासंदर्भात बरेच ब्रँड आहेत, एवढे सारे ब्रँड असताना हरिहर कापूर उद्योगातच कापूर घ्यावा याबद्दल काय सांगाल? मुख्यतः शुद्ध आहे हरिहर कापूर, हा प्युअर आणि शुद्ध 100% शुद्ध मध्ये काढलेला आहे, त्यात कोणती सुद्धा मिक्सिंग होत नाही. आता तुम्ही जे मार्केटमध्ये बघता की असंख्य कापूर आहेत त्याची पेट सुद्धा नाहीत, जर पेटतच नसेल तर तो घरात वातावरण शुद्ध काय करणार, तुमच्या पूजेत सुद्धा काय प्रसन्नता आणणार, तसं नाही करता आम्ही 100% शुद्ध केलंय, त्याच्यात कोणती सुद्धा मिक्सिंग नाही. हा थोडा कॉस्ट जास्त आहे, त्याची रेंज जास्त आहे, थोडं तुम्हाला भाव सुद्धा जास्त वाटतील इतर ब्रँडपेक्षा, पण त्यात नैसर्गिक गुण आहेत जो तुमचं घर शुद्ध करील, तुमचं वातावरण शुद्ध करील, तुमच्या पूजेमध्ये सुद्धा एकाग्रता आणेल. अशामुळं हरिहर कापूर एकदम 100% शुद्ध आहे आणि तोच आम्ही लोकांना देतो. कच्च्या मालाच्या खरेदीबद्दल काय सांगाल, किंवा तो योग्य पद्धतीत कुठून खरेदी केला पाहिजे? आता कच्चा माल तर मी सध्या मुंबईहून खरेदी करतो, कारण की मुंबई हा बाजारपेठ मोठी, तिथूनच रॉ मटेरियल येतं आपलं, प्लास्टिक दधी असेल, पावडर असेल, ह्याच्यात सगळ्यात मुख्य भाग हा पावडरचा आहे. पावडर जर योग्य असेल तर तुमचं ब्रँड तयार होतो. आता पावडरमध्ये सुद्धा बरेच नमुने आहेत, पण आपण टॉप सप्तगिरीचं ब्रँड वापरतो, ते सुद्धा एकदम 100% प्युअर आहे आणि ते प्युअरमध्येच आपण माल तयार करतो. आता सगळा हा जो माल येतो आपल्याला सगळा मुंबईहून येतो, आपण काही बाहेरच्या तिकडून सुद्धा मागवतो आणि इथं पॅकेजिंग आपले मॅन्युफॅक्चरिंग करून सगळ्यांना वितरण करतो. कापूर बनवण्याच्या मशीन खरेदीबद्दल काय सांगाल? आता ही मशीन मी पुण्यात खरेदी केली, जे खराडे बायपासला जे जेहेन उद्योग समूह आहे त्यांच्याकडून ही मशीन घेतलेली. त्यांच्याकडं बऱ्याच प्रकारच्या मशीन आहेत, पण मी कापूर मशीन घेतली, त्यांच्या अगरबत्ती वगैरे आहेत, पण मी ही कापूर मशीन घेतली. मी घेतली होती 3 वर्षापूर्वी, त्यावेळेस तिचा दर होता, भाव होता 90,000 रुपये होता, पण आता तिचे वाढले असतील रेटिंग वगैरे, महागाई त्याचे वाढले असतील, पण मी त्यावेळेस 90,000 रुपयाला घेतली होती, त्याच्यात माझा बिझनेस सुरू झाला होता 90,000. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या कापूर उद्योगाच्या माध्यमातून महिन्याकाठी मिळणारे निव्वळ उत्पन्न किती? आता मशीन काम करण्यावर, आपल्या काम करण्यावर आहे, कमीत कमी जरी 5 तास झाली तर ही मशीन 1-7 ते 8 किलोचा पर केजी काढती, त्याच्या हिशोबाने गेलं तर आपल्याला 1-40 किलो माल लागतो. तर दिवसाची पॅकेजिंग वगैरे धरून सगळं किलोच्या मागे जर आपला खर्च धरला तर सगळा तो 1,300 ते 1,400 आसपास जातो. शुद्धतेच्या हिशोबाने ते मार्केटमध्ये जर 15-20% जर रेटनेनुसार गेला माल तरी आपल्याला 150 ते 200 रुपये आपल्या राहायला पाहिजेत त्याच्या मागे. त्याच्यानुसार एखाद्या साध्या कुटुंबाला सुद्धा एका मशीन मधून आपल्याला 1 महिन्याकाठी 30,000 ते 40,000 रुपये निव्वळ उत्पन्न मिळू शकतं. युवकांनो, मंगेश ऋषी या उच्च शिक्षित युवकाने पालीसारख्या खेडेगावात हरिहर कापूर उद्योगाच्या माध्यमातून जे वैभव उभा केलं आहे ते आतापर्यंत आपण पाहिलं आहे. एक युवक खेड्यात सुद्धा एखादा सुंदर असा उद्योग कसा यशस्वी करू शकतो याचं सर्वात मोठं उदाहरण असेल. कोणत्याही सुशिक्षित बेरोजगार युवकाने नोकरी, अपयश किंवा बेरोजगारी या शब्दाच्या पाठीमागं लागून आत्मविश्वास गमावण्यापेक्षा मंगेश ऋषी सारख्या युवकांची प्रेरणा घेऊन उद्योगात उतरलं पाहिजे. सर्व युवकांना शोधवार्ता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती असेल, बेरोजगारी बेरोजगारी करत बसण्यापेक्षा छोट्या किंवा मोठ्या उद्योगात सामील व्हा आणि नोकर होण्यापेक्षा उद्योजक व्हा. हाच संदेश आजच्या या प्रेरणेच्या व्हिडिओमधून आम्ही देत आहोत. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत